तर बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिलेली नाही हे वक्तव्य केलंय संजय राऊतांनी. सोबतच जालना आणि लातूरमध्ये देखील बदल घडणार हे खात्रीने सांगतो असं संजय राऊत म्हणतात. मराठवाडा महाविकास आघाडीच्या बाजूनेच उभी राहील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आता खात्रीने सांगतो. बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झालं.